नमस्कार दोस्तों, जी हाँ मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी, और मैं इस वक्त बना हुआ हूँ बेलापुर में। जी हाँ, और इस कार्यक्रम में कौन आने वाला है ये एक सरप्राइज है आपके लिए, आगे देखिए। सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। या ठिकाणी माननीय श्री अनंत तरे साहेब आमदार, माजी महापौर, अध्यक्ष एकविरा देवस्थ संस्था, माननीय श्री जयंतदादा कुणे अग्री समाज नेते, श्री रविशेठ पाटील अध्यक्ष साई मंदिर वहाळ व सन्माननीय नेते, श्री दितेश म्हात्रे ग्राम पंचायत सदस्य वहाळ, मदन गोयर उपाध्यक्ष एकविरा देवी ट्रस्ट, श्री श्रीकांत मुंबईकर निर्मिता कलासागर, श्री योगेश कोळी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा महाराष्ट्र कोळी समाज संघ, सोमनाथ कोळी गायक गीतकार व संगीतकार, श्री प्रदीप कोळी गीतकार, श्री कुमार कोळी दिवाळगाव ग्रामस्थ मंडळ व स्थानिक नगर सेविका भारतीदेव कोळी। मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो की आपण माझी सुरुवात श्री गणेशाला वंदन होते आणि कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यास मी सन्माननीय श्री अनंत तरे साहेब यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या आराध्य दैवतास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची। शासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद साहेब। यानंतर मी रवी पाटील साहेब यांना विनंती करतो की हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे। सर 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 त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंतदादा कुणे आग्रे समाज नेते यांना विनंती करतो। कार्यक्रमास दैत्यमान असा प्रकाश करायचा आहे। माननीय संस्थापक अभिमन्यू कोळी साहेब, धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थान साहेब माजी आमदार महापौर व अध्यक्ष एकविरा देवस्थान यांचा सन्मान चार श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरव करण्यासाठी मी आमच्या संस्थापक माननीय अभिमन्यू कोळी साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। इकडे बघा जरा जोरदार ठाव्या होऊ द्या।
थैंक यू। सन्मान्य येथे अध्यक्ष श्री साई मंदिर वार्ड, मी भारतीय ते कोळी स्थानिक नगर सेविका यांना विनंती करतो की आपण त्यांना चाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे। अध्यक्ष विजय भाऊ कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। श्री कार्याध्यक्ष स्वाई ससन साहेब आपणही व्यासपीठावरती यायचं आहे। यानंतर श्री जयंतदादा फुले सन्मान चिन्ह देऊन यानंतर स्वाई ससाने यांना विनंती करतो की आपण त्यांचा चार श्रीफळ पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। ग्रामपंचायत सदस्य वहळ व रोटरी क्लब वहळ यानंतर श्रीकांत मुंबईकर निर्मिता यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा रणरागिणी बाणा हा कसा असतो हा आपल्या या विभागात उमटलेला आहे। आणि अजूनही जसं सूर्याला तेज असतं त्यांच्याला तसंच त्यांच्या कार्याला देखील तेज आहे अशा आमच्या नगरसेविका भारतीताई कोळी यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना चार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी आमचे आजचे प्रमुख पाहुणे अनंतरे साहेब यांना विनंती करतो। चालवण्यासाठी हे आगरी कोळी संस्कृती आहे ती आपल्या पुढच्या पिढीला आणि पुढच्या पिढीने जतन करण्यासाठी हे असे महोत्सव ठेवले जात असतात आणि आनंद आहे। आज अभिमन्यू कोळी एवढे परिश्रम घेऊन तुम्ही जो युवा शक्ती मित्रमंडळाच्या माध्यमातून जो तुम्ही येत्या फक्त 3 दिवसात एवढी मोठी तयारी केलेली आहात त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद। या व्यासपीठावर ज्याने आगरी कोळ्यांसाठी अनेक आंदोलन केलेले आहेत आई एकविरेचं जे आपल्यासाठी स्थान आहे ते पुण्याचं स्थान जसंच्या तसं आबादित ठेवण्यासाठी ज्याने आगरी कोळी बहाणा सतत तेवत ठेवला असे आमचे तरे साहेब आम्ही त्यांचा आदर्श घेतो। आणि आगरी कोळी समाजाचं कुठेही म्हणजे अगदी ह्या टोकापासून उत्तनच्या टोकापासून अगदी गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत कुठेही कार्यक्रम असला तरी पण पुणे साहेबांची खून गाठ नेहमीच आम्हाला बघायला मिळते। या कार्यक्रमासाठी आरतीताई कोळी ज्यांनी खरोखर आज एवढे वर्ष ज्यांनी तपस्या केलेली आहे आणि आगरी कोळी समाजाची खरी बांधिलकी त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि आगरी कोळ्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना न्याय दिलेला आहे की एवढ्या वर्ष त्यांना नगरसेविका म्हणून सतत त्यांना निवडून देत आहेत असे आमचे कोळीताई। आमच्या समवेत आलेले सर्वच सोमनाथ कोळी साहेब असतील, प्रतीक कोळी असतील, मदन भोई साहेब असतील ज्यांचं फार मोठ्या प्रमाणात आगरी कोळी समाजासाठी काम आहे असे सर्व मंडळी आणि आमच्या बरोबर आलेले एक चांगला युवा नेता म्हणून आम्ही आमच्या बरोबर ज्यांना म्हणजे आमचं नेहमी
आमच्या बरोबर जाणार मितेश म्हात्रे जाणार आम्ही राघव म्हणजे बरोबर आणतो, कारण ही युवा पिढी आपल्याला घडवायची आहे आणि असे अनेक आपल्याला महोत्सव भरवायचे आहेत, म्हणून अशा मुलांना आपण पुढे करायला पाहिजे. श्रीकांत मुंबईकर ज्यांचं मोठं एक ऑर्केस्ट्रा आहे आणि त्याचे निर्माते जास्त साहेब टाइम घेत नाही, पण हे सांगणं जरुरीचं आहे की आमचा आगरी कोळी समाज जरी आता ह्या कॉलनीमध्ये आमची घरं छोटी असली तरी पण आमची संस्कृती मोठी आहे. आमच्या लग्नात आमची आगरी कोळी मंडळी हुंडा देत नाही तर मुलीला मुली कडच्यांना मदत करत असतात आणि ही समाजाची बांधिलकी आम्ही सर्वांनी जपून ठेवलेली आहे. समाजाचं कुठेही कार्यक्रम असेल तरी आम्हाला आमंत्रण असो वा नसो पण आम्ही जातो आणि आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान आहे, म्हणून आम्ही सतत त्याचं जतन करत असतो. आणि हीच मगाशीच बोललो की आम्ही चालवू हा पुढे वारसा, हे पुढे वारसा चालवण्यासाठी युवा शक्ती मंडळ आहे. हे एवढं मोठं मंडळ अभिजीत तुम्ही जे उभं केलेलं आहे आणि खरोखर असे अनेक कार्यक्रम तुमच्या माध्यमातून होत असतात ते होत राहो. हे वर्ष तिसरं आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी दर्जेदार कार्यक्रम तुम्ही इथं मांडत असता. आगरी कोळी संस्कृतीचं इथं जतन करण्यासारखे गीतं असतात किंवा आपली समाजाची जी परंपरा आहे ती सोमनाथजी आपण जपत ठेवलेले आहेत, तेवत ठेवलेले आहे, हे सतत आपण तेवत ठेवा. आणि आमच्या तरे साहेबांना म्हणजे एक समाजाचं नेतृत्व करत असताना मी असं नाही बोलणार, अनेक नेते असतील अनेक कार्यकर्ते असतील पण त्यांना जी एक समाजाची जाण आहे ते आम्ही जवळून बघितलेले आहे आणि तसा समाजाने सुद्धा त्यांना मान दिलेला आहे. अगदी रायगडचं नेतृत्व करत असताना अगदी थोड्या मताने म्हणजे एवढा मोठा रायगड जिल्हा आहे तिथं सुद्धा त्यांनी नेतृत्व त्यांचं खंबीरपणे गाजवलेलं आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा आहे त्याच्यात त्यांनी नेतृत्व गाजवलेलं आहे. अर्थातच समाजाला त्यांची जाण आहे आणि त्यांना समाजाची जाण आहे, म्हणून ही सतत त्यांनी कामगिरी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि या महोत्सवाचं उद्घाटन अशा माणसाच्या हातून होत असताना आम्हाला आनंद फार होत असतो. की ऍडव्हान्स मध्ये सरकार आता आपलं आहे, ठाकरे सरकार साहेब उद्धव साहेब सरकार एक निष्कलंक गुरुवत्मी माणूस मुख्यमंत्री भरलेला आहे, त्यांना पण बोलूया आणि त्यांच्याकडे परवानगी पण दिली आणि तिथे मी ह्या लोकांना विनंती करणार की ह्या आपण भेट घ्या आणि खऱ्या अर्थाने मग आपलं जे संकलन करण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा यशस्वी होईल. काही अजून सुद्धा स्टॉल इथे येणार असतील भागवा लोकांना नवी मुंबईच्या सर्व जनतेला कळू देत की आमची अगदी काही पुढील काही आपलं जीवन बनवतील तर तिथे टेस्टी असतं. धन्यवाद साहेब. आज महोत्सवाचा युवा शक्ती एकत्र येऊन आगरी समाज कोळी समाज हे संघटित करण्याचा प्रयत्न करतात. आपसामध्ये असलेले मतभेद विसरून समाजमध्ये एक संघ व्हावा, होत असलेले अन्यायाच्या विरोधात उचलून लढण्यासाठी हा समाज तत्पर होतो हे घेऊन आनंद होतो आहे. त्याचबरोबर येणाऱ्या बाहेरच्या नवीन मुंबईच्या नागरिकांना विविध स्टॉल्स आहेत कोळी आगरी जे तिथे सगळं जेवणाचे जे पदार्थ आहेत अतिशय चविष्ट असतात ते त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा त्यातसुद्धा त्यांनी आस्वाद घ्यावा. एक 12 दिवस अतिशय आनंदात मजेत या ठिकाणी घ्यावा. लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी पाळणी आहे खेळणी आहेत त्यासुद्धा आस्वाद घ्यावा. एक असे कार्यक्रम
फार खर्चित असतात आणि ते स्वतःला खर्च बेर करतात. अशा प्रकारचं अभिमन्यू कोळू कोळी आणि त्यांचे सर्व सहकार्य करतात, त्यासुद्धा आनंद आहे. आज दुसरं वर्ष आहे, त्या दुसऱ्या वर्षातला आता अतिशय सक्सेसफुल होईल. आजचा पहिला दिवस आहे आणि पुढे हा फार मोठा कार्यक्रम होईल अशा प्रकारची इच्छा अपेक्षा. काही आगरी कोळी जतन करण्यासाठीच हे महोत्सव भरले जातात आणि संयोजकांना मनापासून धन्यवाद. हे आगरी कोळी संस्कृतीचे म्हणजे आता दरे साहेबांनी जसं दाखवलं की मच्छीची प्रिपरेशन, आगऱ्यांचं कोळ्यांचं मटण चिकन किंवा भाकऱ्या असतील किंवा इतर पदार्थ असतील, मच्छीचे पदार्थ असतील, जर टेस्ट फूड टेस्ट करायचं असलं तर या अशा महोत्सवात फार चांगलं आपल्याला टेस्ट करायला मिळतं. हॉटेल लाईनमध्ये वेगळ्या पद्धतीचं असतं, इथं खऱ्या अर्थाने जी प्रिपरेशन असते ती वेगळी पद्धत असते. आणि आमच्या आगरी कोळ्या संस्कृतीत हे मगाशीच म्हटलं की आम्ही कधी हुंडा मागत नाही. आगरी कोळी संस्कृती आम्ही कधी हुंडा मागत नाही, तर उलट जर आपल्या मुलीची परिस्थिती समजा थोडीशी बिकट असेल तर त्यांना मदत करून आमची मुलगी म्हणून आम्ही स्वीकारत असतो, तर आमची सुनबाई म्हणून आम्ही स्वीकारत असतो, तर मुलगी म्हणून स्वीकारत असतो. आणि हे परंपरा आमची टाकण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. अतिशय आनंद होतो आहे की असे महोत्सव होतात, आमच्या आगरी संस्कृतीचं जतन करण्यासाठी किंवा बाहेरचे जे मंडळी आलेले आहेत त्यांना आमच्या आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी या गोष्टी या दस्तऐवजकांनी केलेल्या आहेत. हे आवाहन करतो आपण इथे एक वेळा भेट द्या आणि या पूर्ण आगरी कोळी संस्कृतीचं जे जतन आहे किंवा आमची कीर्ती आहे ती इथे येथून जाणून घ्या. स्टेजवर कार्यक्रम अशा पद्धतीचं म्हणजे कोळी गीतं असतील, आगरी गीतं असतील, चौला गीतं असतील, हे आगरी परंपरेची गीतं किंवा कार्यक्रम येथून सादर होतात.